MIT विश्वशांती विद्यापीठ पुणेमार्फत विश्वशांती मानवतेचं प्रतीक म्हणून उभारलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाचा अंतर्भाव असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृह आणि विश्वशांती ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा येत्या 2 ऑक्टोबरला पार पडणार आहे आणि त्याचं उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानाचा विश्वशांती आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या श्री ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृहात मानवी इतिहासातील महान अशा 54 संत शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ या भव्य पुतळ्यांचा अंतर्भाव असलेल्या या प्रार्थना सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी संपूर्ण भारत आणि जगभरातून अनेक तत्वज्ञ शास्त्रज्ञ शिक्षणतज्ञ उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने विज्ञान धर्म आणि तत्वज्ञानावर आधारित जागतिक परिषद होणार असल्याची माहिती विश्वनाथ कराड यांनी दिली आहे. सगळ्या जगातले सर्व धर्मांच्या लोकांना सामावून घेतलं आणि खरं म्हणजे हिंदू, इसाई, मुस्लिम, जैन, बौद्ध हे सगळ्या धर्माचे जे लोक आहेत हे खरं म्हणजे एकाच आईचे लेकर आहेत. भारत मातेची ही लेकर आहेत. त्याच्यामध्ये भेद असत नाही. विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे त्याच्याबद्दल जास्त मी सांगू इच्छित नाही, पण त्याचं स्वरूप मांडण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे आणि हे कुठल्या तरी अदृश्य अशी शक्ती जशी असावी त्याच्या माध्यमातून हे घडत राहिलं. मला असं वाटतं की जे स्वप्न पाहिलं विवेकानंदाने की या 21व्या शतकामध्ये जर आपली भारत माता हा भारत देश जो मानवतेचा आणि सहनशीलतेचा सहिष्णुतेचा एक मूर्तिमंत प्रतीक आहे, हा भारत देश जगाला सुखाचा, समाधानाचा, शांतीचा मार्ग दाखवेल, हे जे स्वप्न आहे ते साकार होण्यासाठीचा एक विनम्र प्रयत्न आहे. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, पंडित वसंत गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे.